Okay. Now, here in today's lecture, we are going to concern the next very important point regarding with the organic reaction mechanism, and it is a type of reagent. आज आपल्याला जो पॉइंट बघायचा आहे तो नाव काय आहे पहा, टाइप्स ऑफ रिएजंट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो व्हाट इज द मीनिंग ऑफ रिएजंट. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे व्हेन देयर इज एन ए सी ऑर यू कॅन राईट हियर ए बी, इट रिएक्ट विथ द सी, इट गिव्ह ए सी प्लस बी. ओके, सपोज हियर इट इज द वन रिएक्शन. In this reaction, there is a bond between AB. This AB molecule reacts with the C, and there is a formation of AC plus removal of B. Okay. Now see here, this C, okay, this C can attack on this AB molecule. Laksha dhya. The species which attack on the another species. काय म्हणतोय पहा, अशी species की जी दुसऱ्यावरती काय करते, मग अटॅक करते. ओके, म्हणजे या सी ने काय केलं, या एबी वरती अटॅक केला, एबी मॉलिक्युल वरती अटॅक केला. ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला आपण काय म्हणतो, सबस्ट्रेट म्हणतो, और त्याला आपण काय म्हणतो, रिएक्टंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रिएक्टंट म्हणतो. नाव सी अटॅक ऑन दिस एबी, देअरफॉर दिस सी इज नथिंग बट द रिएजंट. ओके, याला आपण काय म्हणतो, रिएजंट म्हणतो. जो मेन ज्याच्यावरती अटॅक झालेला आहे त्यापैकी जो पार्ट, आणि ज्यांना अटॅक केला ज्याच्यावरती अटॅक झाला त्या दोघांमधला जो बॉन्ड तयार झाला आणि तो ज्याच्यामध्ये दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. अँड अलॉंग विथ द प्रोडक्ट सम बाय प्रोडक्ट आर फॉर्म. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस द प्रोडक्ट फॉर्म्ड बाय द रिएक्टंट. ओके, देर इज नो दॅट मच ऑफ व्हॅल्यू फॉर द बाय प्रोडक्ट. ओके, सम रिएक्शन्स आर देअर इन दिस वी रिक्वायर्ड टू रिमेंबर द बाय प्रोडक्ट फॉर्म. लक्षात घ्या, काय म्हणतो की काही रिएक्शन आहेत की ज्याच्यामध्येच आपल्याला बाय प्रोडक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परंतु मॅक्झिमम आपल्याला काय माहिती पाहिजे की प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट कसे तयार होतात. त्यापैकी तुम्हाला मेनली लिहायचं काय असतं एक्झाम मध्ये, प्रोडक्ट लिहायचं असतं, लिहायचं सगळंच आहे, परंतु समजा बाय प्रोडक्ट तुम्हाला नाही लक्षात राहिला, एवढा फारसा फरक पडत नाही, परंतु प्रोडक्ट तुम्हाला लिहिणं अतिशय गरजेचं असतं. पॉइंट समजून घ्या, काय सांगतोय आपण, सबस्ट्रेट म्हणजे कोण, रिएक्टंट. रिएक्टंट वरती अटॅक करणारा स्पेसिस कोण, रिएजंट. रिएक्टंट मधला काही पार्ट, ओके, सम पार्ट फ्रॉम द रिएक्टंट अँड रिएजंट. कळतंय काय म्हणतोय, याच्यातला सम पार्ट कोण आहे, ए, अलॉंग विथ कोण आहे, सी. हा जो तयार झाला त्याला काय म्हणतो, प्रोडक्ट. आणि तो रिएजंट आणि सबस्ट्रेट किंवा रिएजंट आणि रिएक्टंट सोडून जो तयार झाला त्याला काय म्हणणार आपण, बाय. कळतंय का, मेन आपला जो प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर काय तयार होतात, वेरियस बाय प्रोडक्ट आर फॉर्म. ओके, आता या ठिकाणी आपलं जे हेडिंग आहे ते काय आहे, बट टाइप्स ऑफ रिएजंट, म्हणजे रिएजंट जे आहेत ते किती प्रकारचे रिएजंट आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, नाउ देर आर टू टाइप्स ऑफ रिएजंट, अतिशय महत्वाचं आहे बघानो. जसं आपण कार्बोकॅटायन कार्बेनियन बघितलं, तो मुद्दा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. काय म्हणतोय पहा, कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन हा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा, आणि या रिएजंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन यासारखेच आपल्याला इथं पॉइंट सेम टू सेम कळतोय, काय म्हणतोय, बघायचे आहे. कार्बोकॅटायन आपल्याला माहिती आहे, कार्बेनियन आपल्याला माहिती आहे, त्याचा आपण डिस्टिंग्विश पॉइंट पण आपण बघितलेले आहेत, तेच पॉइंट या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. तर पहा, रिएजंट हे दोन प्रकारचे असतात. असा रिएजंट की ज्याच्याकडं, ओके, इलेक्ट्रॉनची काय असते बाळांनो, डेफिशियन्स. ओके, वन रिएजंट विच हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी, अनादर रिएजंट विच हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन रिचनेस. कळतंय काय म्हणतोय, एक रिएजंट असा आहे की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय आहे, रिचनेस आहे, जास्त इलेक्ट्रॉन आहे, आणि एक रिएजंट असा आहे की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची काय आहे, डेफिशियन्सी आहे. आता तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं की आपल्याकडे जे नाही हा त्याच्यावरती आपण प्रेम करतो, आपल्याला त्या गोष्टी आवडतात. पण इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे म्हणजे काय झालं, कमतरता आहे ना, बरोबर का, मग आपल्याकडे ज्याची कमी आहे त्याचा आपल्याला काय करतो आपण, आपण त्याला अट्रॅक्शन असतं. म्हणजे याचं अट्रॅक्शन जे आहे ते कोणाकडे असेल, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असेल. थोडक्यात हा जो स्पेसिस आहे त्याचं जे प्रेम असेल ते कुणाकडे असणार आहे, इलेक्ट्रॉन असणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन रिच नाही. कळतंय काय, त्याचं जे काय प्रेम आहे त्याला जे आवडणार आहे ते कोण आवडणार आहे, इलेक्ट्रॉन. कारण का त्याच्याकडे काही नाही, इलेक्ट्रॉन नाही. कळतंय का, आपल्याकडे जे नाही ते आपल्याला आवडतं, त्यामुळे याला कोण आवडतात, इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणून शब्द काय आला, इलेक्ट्रो. आणि आवडणं जसं तुम्हाला बायोलॉजीमध्ये हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक घेतलं असेल, त्याच पद्धतीनं या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक.
जसे काय म्हणतो याला काय म्हणणार मी इलेक्ट्रोफिलिक म्हणजे एक आपला रिएजंट जो आहे तो कोण आहे इलेक्ट्रोफिलिक एक रिएजंट कोण झाला आपला इलेक्ट्रोफिलिक की ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे ज्याला इलेक्ट्रॉन काय करतात आवडतात मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन भरपूर आहे मग त्याला इलेक्ट्रॉन आवडणार आहेत का नाही जे इलेक्ट्रॉन आहे त्याचा तुला काय करायचं आहे युटिलायझेशन करायचं आहे त्याला त्या इलेक्ट्रॉनचा उपयोग करून अटॅक करायचा आहे मग आपण अटॅक कुणावरती करतो हे लक्षात ठेव ज्यावेळी एखादा आपण मॉलिक्युल घेतो किंवा एखादा ऍटम घेतो आणि ज्यावेळी आपल्याला त्याच्यावरती अटॅक करायचा असतो तो अटॅक कुठे होतो तर त्याच्या न्यूक्लियस वरती अटॅक होतो कुठे अटॅक होतो न्यूक्लियस वरती म्हणजे जो अटॅक आपल्याला करायचा आहे तो कुठे करायचा आहे न्यूक्लियस वरती अटॅक करायचा आहे मग अटॅक करणारा स्पेसिस कोण असेल ओके आपण केमिस्ट्री मध्ये जो अटॅक करतो तो अटॅक कशाने करतो इलेक्ट्रॉन करतो जर इलेक्ट्रॉन जास्त असतील तरच आपण अटॅक त्या ठिकाणी करणार आहे तर इलेक्ट्रॉन जास्त नसतील तर आपण त्या ठिकाणी अटॅक करू शकणार नाही मग मला सांगा या दोघांपैकी इलेक्ट्रॉन रिच कोण आहे ओके हा स्पेसिस इलेक्ट्रॉन रिच आहे बरोबर मग हा काय करेल अटॅक करेल बरोबर अटॅक कुणावरती करेल रे इलेक्ट्रॉन डेफिशियंट वरती करणार बरोबर पण इलेक्ट्रॉन डेफिशियंट जो आहे किंवा एक स्पेसिस आहे त्याच्या कशावरती अटॅक करेल इलेक्ट्रॉन वरती अटॅक करेल आणि न्यूक्लियस वरती अटॅक करेल न्यूक्लियस वरती अटॅक करणार आहे कळते काय म्हणतो इलेक्ट्रॉन ऑलवेज अटॅक ऑन द न्यूक्लियस लक्षात घ्या कुठलाही ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम असू दे किंवा मॉलिक्युल असू दे त्याच्या न्यूक्लियस वरती आपल्याला काय करायचंय अटॅक करायचा आहे मग याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे त्याला कुंकुमे सारखा अटॅक करण्याची कळते का तर सारखं वाटतं की मला कोणावर तरी अटॅक करायचंय म्हणजे त्याला कोण आवडणार आहे डिफिशियन्सी आवडणार आहे बरोबर पण अटॅक करताना कुणावरती अटॅक करतो त्याला कोण आवडणार न्यूक्लियस आवडणार आहे आणि या स्पेसिसला आपण काय म्हणतो न्यूक्लियोफिलिक कळतंय का न्यूक्लियोफिलिक दोन पार्ट लक्ष झाले ओके असा स्पेसिस की जो असा रिएजंट की जो कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्या रिएजंट आपण काय म्हणणार इलेक्ट्रोफिलिक असा स्पेसिस की असा रिएजंट की जो इलेक्ट्रॉन रिच आहे त्याला काय म्हणणार आपण न्यूक्लियोफिलिक रिएजंट दॅट मीन्स देर आर टू टाइप्स ऑफ रिएजंट वन इज द इलेक्ट्रोफिलिक रिएजंट अनदर वन इज द न्यूक्लियोफिलिक रिएजंट कळतंय काय म्हणतोय एक काय म्हणणार इलेक्ट्रोफिलिक रिएजंट दुसरा काय म्हणणार न्यूक्लियोफिलिक रिएजंट कळतंय काय म्हणतोय मग काय डेफिनेशन असेल इलेक्ट्रोफिलिक रिएजंटची एक स्पेसिस आहे ती कशी असेल इलेक्ट्रॉन रिच असेल का इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल किंवा आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं सरांनी इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेटचे एक्झाम्पल शिकवले समजा माझ्याकडे BF3 असेल इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट ऑर एक्सपांडेड ऑक्टेट हा BF3 आहे AlCl3 येतला मी त्याचबरोबर मी ZnCl2 घेतो हा PCl3 येतला आणि PCl5 घेतला ओके देर आर टोटल 5 एक्झाम्पल या ठिकाणी मी 5 एक्झाम्पल घेतले BF3 आहे AlCl3 आहे ZnCl2 आहे PCl5 आहे PCl3 आहे ओके आउट ऑफ दिस 5 विच आर द ओके कोण असे आहे की जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत किंवा त्यांचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे आता ऑक्टेट कम्प्लीट म्हणजे मला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत आउटर मोशन मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत महेश लक्ष आहे ना नक्की का नक्की ओके ठीक आहे तिकडे बघत जा खाली बघत जाऊ तिथे बघायचं ठीक आहे असं लक्षात आलं BF3 AlCl3 ZnCl2 PCl5 PCl3 समजा मी असं लिहिलं असं लिहू शकतो ना मी ओके हा किती इलेक्ट्रॉन झाले सांगा इलेक्ट्रॉन किती झाले बॉन्ड तीन झाले इलेक्ट्रॉन किती 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे इलेक्ट्रॉन किती त्याच्याकडे 6 त्याच्याने किती असणार आहे 6 ओके त्याच्याने किती आहे पा झडेन आहे 4 इलेक्ट्रॉन आहे तिथं पा 6 इलेक्ट्रॉन आहे तिथं पा दॅट मीन्स ओके दिस BF3 AlCl3 ZnCl2 PCl3 ओके ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट मग त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का 8 पेक्षा इलेक्ट्रॉन कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाले का इलेक्ट्रॉन रिच झाले इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाले कळतंय काय म्हणतोय अजून एक गोष्ट या ठिकाणी समजा मी H+ लिहिलं फॉर एक्झाम्पल सोडियमने इलेक्ट्रॉन लॉस केला Na+ आलं त्या ठिकाणी काय म्हणतोय पा Na+ आलं ओके आपल्याला माहित आहे जे मेटल्स असतात त्यांची टेंडन्सी काय असते इलेक्ट्रॉन लूज करण्याची का इलेक्ट्रॉन गेन करण्याची ओके ऑल मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऑर इलेक्ट्रो निगेटिव्ह इलेक्ट्रो पॉझिटिव्ह व्हॉट इज द मीनिंग ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ओके द स्पेसिस विच कॅन लूज द इलेक्ट्रॉन अँड अक्वायर्स विच आर
पॉजिटिव चार्ज इलेक्ट्रॉन गेले निगेटिव चार्ज गेला तयार कुठला झाला पॉजिटिव तयार झाला म्हणजे असे मेटल किंवा मेटल असे आहेत की जे काय करतात इलेक्ट्रॉन इजीली काय करतात लूज करतात म्हणजे ऑल मेटल्स आपण समजा इथं एच प्लस घेतला एनए प्लस घेतला सपोज मी या ठिकाणी एमजी टू प्लस घेतला कॅल्शियम टू प्लस घेतला एएल थ्री प्लस घेतला कळतंय की अशी स्पेसिस की ज्याच्यावरती काय आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे अशी स्पेसिस की ज्याच्यावरती काय तयार झालाय पॉझिटिव्ह चार्ज तयार झालाय आता पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला याचा अर्थ काय झाला बाळांनो इलेक्ट्रॉन जास्त आहेत का त्याचे इलेक्ट्रॉन गेलेले आहेत इलेक्ट्रॉन गेलेत बरोबर तर इलेक्ट्रॉन गेले असतील तर त्या इलेक्ट्रॉन संख्या कमी झाली का जास्त झाली कमी झाली बरोबर म्हणजे आपण काय सांगतो पा अशी स्पेसिस की ज्याच्यावरती कुठला चार्ज असेल पॉझिटिव्ह चार्ज और अशी स्पेसिस की ज्याचं ऑक्टेट कसं असेल इनकम्प्लीट असेल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन कळतंय का ते कशाचे एक्झाम्पल्स असणार आहेत इलेक्ट्रोफिलिक पॉइंट क्लियर झाला ओके याच्या विरुद्ध आपण काय सांगू शकतो पा असे स्पेसिस म्हणजे आपण सांगा या ठिकाणी कार्बोकॅटायन जर म्हणलं आपण कशातील रे कार्बोकॅटायन जर आपण कन्सिडर केलं तर आयदर दे आर इलेक्ट्रोफिलिक और दे आर न्यूक्लिओफिलिक कार्बोकॅटायन व्हॉट इज मीनिंग ऑफ कार्बोकॅटायन ओके कार्बन वरती कुठला चार्ज पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज कसा तयार होतो आपल्याला माहिती आहे बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ बाय द गेन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची कमतरता आहे का इलेक्ट्रॉन रिचनेस आहे काय म्हणतो डिफिशियन्स आहे म्हणजे काय होणार इलेक्ट्रोफिलिक आहेत का न्यूक्लिओफिलिक आहेत इलेक्ट्रोफिलिक दॅट मीन्स ऑल कार्बोकॅटायन्स आर द इलेक्ट्रोफाइल्स कळतंय का आपण असं म्हणू शकतो ऑल कार्बोकॅटायन्स आर इलेक्ट्रोफाइल्स त्याच पद्धतीनं ऑल मेटल शोज इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर कळतंय का ऑल मेटल्स ऑर द कंपाउंड विच हॅविंग द पॉझिटिव्ह चार्ज ऑल कार्बोकॅटायन अँड द स्पेसिस विच हॅविंग द इनकम्प्लीट ऑक्टेट कळतंय का हे सर्वचे सर्व काय असतात बाळांनो इलेक्ट्रोफिलिक रिएजन्स असतात कळतंय त्यांना आपण इलेक्ट्रोफाइल्स म्हणू शकतो म्हणजे इलेक्ट्रोफाइल कोण कोण आले असे सर्व स्पेसिस की ज्याच्यावरती काय असेल पॉझिटिव्ह चार्ज ऑल कार्बोकॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्याच्यावरती आणि असे एक्झाम्पल की ज्यांचे ऑक्टेट जे आहे ते कसं असेल इनकम्प्लीट ते सर्वचे सर्व काय म्हणून ऍक्ट होतात इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होतात काय म्हणून ऍक्ट होतात इलेक्ट्रोफाइल कळतंय आता त्याच्या रिव्हर्स आपण न्यूक्लिओफाइल मध्ये गेलो तर काय सांगणार ओके ज्याच्यावरती काय फॉर एक्झाम्पल ओ एच मायनस फॉर एक्झाम्पल सी एन मायनस ओके फॉर एक्झाम्पल एक्स मायनस हॅलोजन आहे एक्स मायनस असेल तर काय असणार सांगा ओके जर मायनस चार्ज आला तर इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे आलेत का त्यांचे इलेक्ट्रॉन गेले आले इलेक्ट्रॉनची रिचनेस आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे रिचनेस आहे मग जर रिचनेस असेल जर रिचनेस असेल तर हे काय झाले न्यूक्लिओफाइल हे काय म्हणून ऍक्ट होतात न्यूक्लिओफाइल ओके कळतंय काय म्हणतोय ऑल कार्बेनियन कसे असतील रे सगळे सगळे कार्बेनियन कसे असतील न्यूक्लिओफाइल कारण त्यांच्याकडे चार्ज कुठला असतो कळतंय द स्पेसिस विच हॅव्हिंग द निगेटिव्ह चार्ज कळतंय ऑर द स्पेसिस विच हॅव्हिंग द एक्स्ट्रा लोन पेअर ऑर एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज ऑन इट हेड हे सर्वचे सर्व कसे असणार आहे न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट कळतंय मग या ठिकाणी समजा मी असं म्हटलं एच टू चं डिस्ट्रिब्युशन केलं एच ओ एच डिस्ट्रिब्युशन केलं मला काय मिळतं बाळानो एच प्लस आणि ओ एच मायनस ओके हा न्यूट्रल होता बरोबर एच टू न्यूट्रल आहे त्याचं डिस्ट्रिब्युशन केलं मला काय मिळालं एच प्लस आणि ओ एच मायनस मग सांगा एच प्लस काय झालं याच्यातला इलेक्ट्रोफाइल और न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रोफाइल आणि हा काय झाला ओके न्यूक्लिओफाइलवरती चार्ज कुठला दाखवायचा मायनस आणि इलेक्ट्रोफाइलवरती चार्ज कुठला दाखवतो क्लिअर पॉइंट एनी डाऊट त्याच्यामध्ये कोण काही डाऊट आहे का ओके आता मग कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन मध्ये आपण जसं बघितलं तसं सांगायचं मग सांगा इलेक्ट्रोफाइल कुणाकडे अट्रॅक्ट होतील ओके डेफिनेशन तर झाली पहिला पॉइंट काय झाला आपला या ठिकाणी करूया ओके फर्स्ट पॉइंट आपला काय झाला डेफिनेशन ओके सेकंड पॉइंट आपण काय सांगतोय पहा त्याचं नेचर आहे ते सांगितलं आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत ते इलेक्ट्रॉन रिच आहेत बरोबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणू कळण्यासाठी आपल्याला ओके थर्ड पॉइंट काय सांगू शकतो मी तर हा सांगा थर्ड पॉइंट काय सांगू शकतो कार्बोकॅटायन्स लेव्हल कसे आहे हे सांगू शकतो आपण ओके फोर पॉइंट काय सांगू शकतो आपण कुणाने अट्रॅक्ट होते सांगा अट्रॅक्शन सांगू आपण अट्रॅक्शन अट्रॅक्शन सांगा इलेक्ट्रोफाइल कुणाकडे अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्हली चार्ज का निगेटिव्हली चार्ज हा कुठे याच्यावरती चार्ज कुठला आहे प्लस न्यूक्लिओफाइल वरती चार्ज कुठला आहे मायनस हा कुठे अट्रॅक्ट होणार निगेटिव्ह हा कुठे अट्रॅक्ट होणार पॉझिटिव्ह कळतंय दुसरं आपण काय सांगितलं परत अटॅक
इलेक्ट्रोफाइल वरती कोण अटॅक करेल इलेक्ट्रॉन रिच हे आपण कायमस्वरूपी बघतो हे टोक्यात कायमस्वरूपी ठेवायचं आहे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसच अटॅक करते कोणावरती इलेक्ट्रॉन डेफिसिट वरती पॉझिटिव्ह कधीही निगेटिव्ह वरती अटॅक करत नाही निगेटिव्ह ऑलवेज अटॅक कोणावरती करतो पॉझिटिव्ह वरती अटॅक करतो मग मला सांगा या ठिकाणी हे जर अटॅक आपण हा जो पॉइंट सांगायचा झाला तर इथं काय सांगू शकतो ओके इलेक्ट्रॉन रिच सेंटर कॅन इझिली अटॅक ऑन द ओके इलेक्ट्रोफाइल इथं सांगताना काय सांगणार न्यूक्लियोफाइल कॅन इझिली अटॅक ऑन द इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर पॉइंट समजून येतोय का काय सांगितलं पा याच्यात इलेक्ट्रॉन आहेत का हा अटॅक करणार आहे का नाही याच्यावरती अटॅक कोण करणार आहे इलेक्ट्रॉन रिच सेंटर इथं सांगताना काय सांगणार अटॅक या पॉइंट मध्ये इलेक्ट्रोफिलिक सेंटर सांगताना काय सांगणार ओके इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कॅन अटॅक ऑन द इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल सांगताना काय सांगणार न्यूक्लियोफाइल कॅन अटॅक ऑन द इलेक्ट्रॉन डेफिशियंट सध्या काय म्हणतोय असं म्हणू शकतो का आपण इलेक्ट्रोफाइल कॅन अटॅक ऑन द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस काय म्हणू शकतो याच्यावरती कोणतरी अटॅक करणार आहे हा दुसऱ्यावरती अटॅक करणार त्याच्यावरती अटॅक कोण करेल इलेक्ट्रॉन रिच हा स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहे तो कोणावरती अटॅक करेल इलेक्ट्रॉन डेफिशियंट सांगा मग अटॅक मध्ये काय सांगणार बा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कॅन अटॅक ऑन इलेक्ट्रोफाइल याचं सांगताना काय सांगणार न्यूक्लियोफाइल कॅन अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस सध्या काय म्हणतोय अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय लक्षात ठेवायची पा ओके अजून एक सांगू शकतो आपण याच्या शब्दावरून सांगू शकतो ओके नेचर काय इलेक्ट्रोफाइल्स आर इलेक्ट्रॉन लिव्हिंग स्पेसिस न्यूक्लियोफाइल्स आर न्यूक्लियस लिव्हिंग स्पेसिस ओके हा एक पॉइंट तयार झाला आता अतिशय महत्वाचा पॉइंट एक याच्यामध्ये काय बघायचंय पहा ऍसिड बेस कन्सेप्ट एक आपल्याला त्या ठिकाणी बघावा लागतो कोणता कन्सेप्ट ऍसिड बेस कन्सेप्ट एक बघावा लागतो ऍसिड बेस कन्सेप्ट काय सांगतो पहा देर आर थ्री ऍसिड बेस कन्सेप्ट या ठिकाणी तीन ऍसिड बेस कन्सेप्ट आहेत पहा एक आरएनएस कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस दुसरा लेविस कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस तिसरा ब्रॉन्स्टेड लोरी कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस किती कन्सेप्ट आहेत या ठिकाणी बघानो तीन तुम्हाला मेबी झालेत का नाही आरएनएस कन्सेप्ट आहे इन डिटेल तुम्हाला सर घेतील खंडेकर सर घेतील आरएनएस कन्सेप्ट आहे त्यानंतर कोणता कन्सेप्ट आहे पहा लेविस कन्सेप्ट आहे आणि थर्ड ओके ब्रॉन्स्टेड अँड लोरी कन्सेप्ट ओके फेर अँड लोरी ब्रॉन्स्टेड अँड लोरी कन्सेप्ट कळतंय का ब्रॉन्स्टेड अँड लोरी कन्सेप्ट लेविस कन्सेप्ट आरएनएस आता हे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत हे नाव आहेत सायंटिस्टची आरएनएस ने काय सांगितलं पहा पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट मांडली कुणी ऍसिड आणि बेसची आरएनएस तर आरएनएस काय सांगतो पहा द स्पेसिस वेन डिझॉल्व्ह इन टू द वॉटर अशी स्पेसिस की जी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ओके द स्पेसिस वेन डिझॉल्व्ह इन टू द वॉटर अँड इफ इट गिव्ह द एच प्लस आयन कळतंय काय म्हणतोय अशी स्पेसिस की जे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर एच प्लस आयन्स देतात त्या स्पेसिसना आपण काय म्हणतो तर त्या ठिकाणी ऍसिड म्हणतो असं कोणी सांगितलं आरएनएस ने सांगितलं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे मी जर या ठिकाणी एचसीएल घेतलं आणि एचसीएल जर वॉटर मध्ये डिझॉल्व्हन केलं तर मला काय मिळतं बघानो एच प्लस आणि सीएल मायनस आपण आठवी नवी दहावी पर्यंत बघितलेलं आहे त्याच पद्धतीने समजा जर मी ते एचबीआर घेतलं तर मला काय मिळेल एच प्लस बी आर मायनस समजा मी इथेनॉइक ऍसिड घेतला सीएच थ्री सिलेबल बॉन्ड ओ ओ एच तर या ठिकाणी मला काय मिळतं पहा सीएच थ्री सिलेबल बॉन्ड ओ ओ मायनस प्लस एच प्लस ओके मी एच टू एसओ फोर घेतला तर त्या ठिकाणी मला काय मिळणार आहे पहा ट्वाईस ऑफ एच प्लस प्लस एसओ फोर मायनस मायनस तेच जर मी एच एनओ थ्री घेतला तर मला काय मिळणार आहे एच प्लस प्लस एनओ थ्री मायनस ओके कळतंय काय म्हणतोय म्हणजे या पूर्ण स्पेसिसनं काय केलं पहा एचसीएल डिस्ट्रिब्युशन केलं एच प्लस दिलं ओके एचबीआर ने एच प्लस दिला ऍसिडिक ऍसिड ने एच प्लस दिला एच टू एसओ फोर ने एच प्लस दिले नायट्रिक ऍसिड ने एच प्लस दिला कळतंय काय म्हणतोय म्हणजे या सर्व स्पेसिस अकॉर्डिंग टू द आरएनएस कन्सेप्ट काय असणार आहे सांगा कारण ते प्रत्येक जण काय देतोय एच प्लस देतोय अशा स्पेसिस की जे काय देतात एच प्लस देतात त्यांना आपण काय म्हणतो बघानो ऍसिड म्हणतो कोणता ऍसिड म्हणतो त्यांना आपण आरएनएस ऍसिड म्हणतो कोण म्हणतो आरएनएस ऍसिड ओके आणि त्याचबरोबर जर एच प्लसच्या ऐवजी त्यांना जर ओ एच मायनस दिला काय दिला ओ एच मायनस फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी म्हणूया ओके फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी कन्सिडर करूया की एनओ एच आहे हा आपण रिएक्शन तुम्ही आठवी नवी दहावीला बघितलं असेल एचसीएल प्लस एनओएच इट गिव्ह एनएसीएल प्लस वॉटर
ओके न्यूट्रलाइजेशन रिएक्शन आहे आपण बघितलेली आहे. समजा NaOH मी डिसोसिएशन केलं तर मला मिळतं Na प्लस प्लस OH मायनस. समजा KOH घेतला त्याचं डिसोसिएशन केलं मला काय मिळतं बघानो K प्लस प्लस OH मायनस. जर मी अमोनियम हायड्रोक्साईडचं NH4 OH चं डिसोसिएशन केलं तर मला बघायला मिळतो NH4 प्लस प्लस OH मायनस. दॅट मीन्स ऑल दी स्पेसिस गिव्ह द OH मायनस. समजे का प्रत्येक स्पेसिस काय देत आहे OH मायनस आहे देत आहे. म्हणजे अशा स्पेसिस इथं काय दिले यांनी H प्लस इथं काय दिलं त्यांनी OH मायनस. म्हणजे जो H प्लस देतो त्याला काय म्हणा ऍसिड. जो OH मायनस देणार त्याला काय म्हणा बेस. असं कोणी सांगितलं कन्सेप्ट काय असणार द कंपाउंड द स्पेसिस वेन डिझॉल्व द कंपाउंड विच डिझॉल्व इन टू द वॉटर अँड इफ इट गिव्ह द एच प्लस आयन देन इट इज कॉल्ड एज द आरएनएस ऍसिड. द कंपाउंड वेन डिझॉल्व इन टू द वॉटर अँड इफ इट गिव्ह द OH मायनस आयन इट इज कन्सिडर्ड एज द बेस. हे कोणी सांगितलं आरएनएस. क्लिअर आहे पॉइंट. आता वॉटर कसं असतं सांगा वॉटरचं पीएच काय असतो न्यूट्रल सेव्हन असतो बरोबर. मग आता असं का होतं बघानो जर वॉटरचं मी डिस्टिलेशन केलं तर मला काय मिळतं ओके एच प्लस प्लस OH मायनस. म्हणजे मला काय मिळाला ऍसिड पण मिळाला मला काय मिळाला बेस पण मिळाला. मग ऍसिड आणि बेस एकत्र आले काय होणार न्यूट्रल. काय म्हणतोय हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. खांडेकर सर आतिशय त्यांचा फार मोठा हातखंड आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते टीच होईल. कोणत्याही काय म्हणतोय आपण जास्त टच करून पुढे जातोय. हा कन्सेप्ट जो आहे इनऑर्गॅनिकचा आहे खांडेकर सर इन डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतील. फक्त आता मला काय बघायचं आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ आरएनएस ऍसिड सांगा काय कुणाला म्हणतो आरएनएस ऍसिड आपण कंपाउंड व्हेन डिझॉल्व इन टू द वॉटर अँड इट गिव्ह्स द एच प्लस आयन दिस कंपाउंड इज कन्सिडर्ड एज आरएनएस ऍसिड. असा कंपाउंड की जो वॉटर मध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय देतो एच प्लस आयन त्याला ऍसिड म्हणतो. मग बेस साठी काय म्हणणार सेम स्टेटमेंट फक्त इन्स्टेड ऑफ एच प्लस इथे काय देणार OH मायनस त्याला काय म्हणणार आरएनएस बेस. ओके दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ आरएनएस ऍसिड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ आरएनएस बेस. लॉट्स ऑफ एक्झाम्पल आहेत आपण आता जस्ट तुम्हाला कळण्यासाठी हे घेतलेले आहे. आता दुसरा कन्सेप्ट काय आपला तो गरजेचा आहे आता लेविस कन्सेप्ट. दुसरा कन्सेप्ट काय आहे लेविस कन्सेप्ट. मग लेविस म्हणजे काय आहे ब्रॉन्स्टेड लोरी म्हणजे काय आहे हा कन्सेप्ट आपण थोडासा त्या ठिकाणी पाहूया. लेविस सायंटिस्टने काय सांगितलं पा त्यासाठी आपण एक रिएक्शन बघू. ओके त्यासाठी आपण एक रिएक्शन बघू HCl आहे इट रिएक्ट विथ द अमोनिया. ओके आता आपल्याला माहिती आहे नायट्रोजन किती व्हॅलंट आहे रे पिरियड टेबल तुम्ही शिकलाय. ओके कार्बनची व्हॅलन्स किती आहे चार नायट्रोजनची किती ऑक्सिजनची आहे दोन. ओके नायट्रोजनची किती असते बरोबर सांग सेव्हन व्हॅलन्स असेल का कधी नाही कळतंय का किती असणार थ्री करेक्ट सांगताय एनएच थ्री लिहिलं इथं कळतंय का. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती सेव्हन. ओके इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वन एस टू टू एस टू टू पी थ्री. ओके बरोबर का दोन दोन आणि तीन. ओके या ठिकाणी दोन दोन एक दोन आणि तीन. ओके जेवढे काय असतात लक्षात घ्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तेवढा तो काय तयार करतो बॉन्ड तयार करतो लक्षात घ्या. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात तेवढे बॉन्ड तयार होतात. फॉर एक्झाम्पल कार्बन सांगा कार्बन चा नंबर सहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा त्याला वन एस टू टू एस टू टू पी टू बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं आपण टू पी टू बरोबर. पण हे झालं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एक्साइटेड स्टेट मध्ये काय होतं एक इलेक्ट्रॉन इथून शिफ्ट होतो कुठे इथून. दिस इज द ओके एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन सिक्स. आता असं का होतं झालंय का हे नेचर ऑफ केमिकल बॉन्ड झालाय का मग सांगा असं का झालं असेल काय इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो इथून काय इलेक्ट्रॉन मी शिफ्ट केला नाही. स्टॅबिलिटी करेक्ट व्हेरी गुड. स्टॅबिलिटी कशावरून डिपेंड असते सांगा येस व्हेरी गुड नाईस काय हाफ फील्ड आणि फुल फील्ड. इथून का मी केलं नाही सांगा ट्रान्सफर इथून का ट्रान्सफर केलं नाही हा कसा आहे फुल फील्ड. येस मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात दोन. पी मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात सहा बरोबर. आणि एका ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात दोन बरोबर ना. एक बॉक्स एक चौकोन त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात दोन. हे सर्व कशावर सांगतो आपण क्वांटम नंबर वरून सांगतो. चार क्वांटम नंबर आहेत तुम्ही ते शिकला असाल प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऍझोमेटल क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर स्पिन क्वांटम नंबर. चारही तुम्ही क्वांटम नंबर जेवढं क्वांटम नंबर चांगलं झालं असेल महेश लक्षात येतंय ना तेवढं त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे हा कन्सेप्ट क्लिअर होतो. आता पहा या ठिकाणी हे कसे आहेत हाफ फील्ड आहे. ओके पी मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन असतात सहा टोटल आहेत किती तीन हाफ फील्ड झाला. इथे किती इलेक्ट्रॉन आहे
दोन एस मध्ये मॅक्झिमम किती असतात दोन फुलफिल्ड आहे स्टॅबिलिटी आहे इथं काय झालं सांगा हा कसा आहे हा फिल्ड पण नाही फुलफिल्ड पण नाही हा मात्र कसा आहे फुलफिल्ड आहे जर हा एक इलेक्ट्रॉन इकडे गेला तर हा कसा झाला हा पण कसा राहिला हाफ फिल्ड का दोन्ही काय झाले हाफ फिल्ड झाले म्हणून काय झालं त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला जातो आणि तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं काल पण बोललो होतो एव्हरी रिएक्शन प्रोसीड टुवर्ड्स द स्टॅबिलिटी लक्षात घ्या प्रत्येक रिएक्शन कुठे जाते स्टॅबिलिटीकडे प्रोसीड होते आणि त्यामुळं स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी कार्बनचा एक इलेक्ट्रॉन इथून इथं काय होतो जंप होतो आता त्याच्यापेक्षा पुढं हा इथूनच इथं जंप होतो लक्षात आलं का शेल सोडून जंप होत नाही कळतंय काय म्हणतोय टू एस आणि टू पी हा त्या ठिकाणी शेल कोणती आहे या ठिकाणी दुसरी शेल आहे कशावरून काय आलं प्रिन्सिपल क्वांटम नंबर दोन आहे म्हणजे यांची व्हॅल्यू काय आली दोन एकाच शेल मध्ये दोन सबशेल आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉनचं काय झालं जम्पिंग झालेलं आहे कळतंय काय म्हणतोय समजा इथं टू एस आहे आणि इथं थ्री पी आहे अजिबात ट्रान्सफर होणार नाही शेल बदलते लक्षात आलं काय म्हणतोय विदिन द शेल जम्पिंग आपण काय करू शकतो करू शकतो पुढे आता पहा ऑप्शन किती आहे ऍटॉमिक नंबर एट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा चला वन एस टू टू एस टू टू पी दोन दोन चार झाले राहिले किती चार ओके वन एस टू एक दोन टू एस टू एक दोन टू पी मध्ये किती एक दोन तीन आणि नंतर चार बरोबर का दोन दोन फिलअप करत जायचं नाही पहिल्यांदा अपील करायचा एक एक पेअर एक एक इलेक्ट्रॉन टाकायचा नंतर पेअरिंग करायचं कोणता रूल आहे झालंय का हंट्स रूल हा अबू प्रिन्सिपल कोणतं नाहीतर अबू प्रिन्सिपल वर हंट्स रूल ठीक आहे बघा हा ते बघा ओके फाईन ठीक आहे आता एक लक्ष द्या मी तुम्हाला काय सांगितलं एक जनरल स्ट्रक्चर आपण बघू ओके पहिली लक्ष द्यायचंय बरं का लक्ष द्या इकडे या ठिकाणी नायट्रोजन एक आपण मॉलिक्यूल त्याचा बघू कोण आहे एनएच थ्री घेतला कार्बनचा एक मॉलिक्यूल मी घेतोय कोण सिंपल मिथेन घेतला ऑक्सिजनचा आपल्याला माहिती असणारा मॉलिक्यूल कोण घेतला मी एच टू ओके ओके आता हे लक्षात ठेवायचं याच्यावरून तुम्हाला अरोमॅटिकचा 10 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला नाही आता का सॉल्व्ह झाला नाही त्याचं बेसिक रिझन सांगू तुम्हाला ओके इथं नायट्रोजन घेतला बरोबर मी काय सांगितलं तुम्हाला जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन ओके हा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जेवढे असतील तेवढेच बॉन्ड तयार करतो या ठिकाणी अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा हे पेअर्ड आहे चलते काय पेअर्ड आहे एक कसे आहे अनपेड एक चलते किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तीन अनपेअर्ड ओके नसेल इन केस ऑफ नायट्रोजन हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स आर देअर थ्री अनपेड इलेक्ट्रॉन इन केस ऑफ कार्बन हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स आर देअर वन टू थ्री अँड फोर फोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत वेअर आज इन केस ऑफ ऑक्सिजन हाऊ मेनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर देअर टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर का आता आपण काय सांगितलं जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तेवढेच काय होणार बॉन्डिंग होणार ओके इथं बॉन्ड किती तयार होतील तीन इथे किती बॉन्ड तयार होतील इथे किती बॉन्ड तयार होतील बरोबर एक एक्झाम्पल मी घेतलं कोण अमोनिया नायट्रोजन पहा हायड्रोजन 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 एक इलेक्ट्रॉन नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आला बॉन्ड तयार झाला एक नायट्रोजन एक हायड्रोजन बॉन्ड तयार झाला एक नायट्रोजन एक हायड्रोजन बॉन्ड तयार झाला ओके या तीन इलेक्ट्रॉनचा प्रश्न संपला बरोबर का हा इनर मध्ये एकदम लास्ट शेल मध्ये कोण इलेक्ट्रॉन आहेत हे तीन बॉन्डिंग झालं शिल्लक किती राहिले लास्ट आउटर मोस्ट मध्ये शिल्लक किती राहिले दोन इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले जे हे आहे कळतंय का आणि ते दोन इलेक्ट्रॉन कशाच्या फॉर्म मध्ये पेरिंगच्या फॉर्म मध्ये म्हणून आपण नायट्रोजन वरती काय दाखवतो एक लोन पेअर क्लिअर झाला इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का ओके मिथेन मध्ये सांगा टोटल अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत की आउटर मोस्ट शेल आहे चार आहेत मी इथं काय दाखवलं चार बॉन्ड दाखवले क्लिअर ना चार बॉन्ड दाखवले आता बॉन्ड कुठले शिल्लक राहिले ते सांगा हे सर नो कार्बन वरती कधी मी लोन पेअर दाखवला जर न्यूट्रल कंपाऊंड असेल तर अल्केन मध्ये मी कधी दाखवू शकतो का लोन पेअर अजिबात दाखवू शकत नाही वेअर इन केस ऑफ ऑक्सिजन ओके हा बॉन्ड किती तयार झाले सांगा दोन एच ओ आणि एच एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा एक हायड्रोजनचा एक ऑक्सिजनचा एक हायड्रोजनचा पहा ऑक्सिजनचा एक हायड्रोजनचा आला ऑक्सिजनचा एक हायड्रोजनचा आला पेरिंग मध्ये दोन बॉन्ड तयार झाले ओके याचा प्रश्न संपला राहिलं काय सांगा आउटरमोशियल मध्ये हा एक पेअर्ड इलेक्ट्रॉन राहिला हा एक पेअर्ड इलेक्ट्रॉन राहिला म्हणजे किती पेअरिंगचे इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले दोन म्हणजे या ठिकाणी मी ऑप्शन मध्ये काय दाखवतो म्हणजे जरी मी एच टू असं लिहिलं बाळानो तरी याचा अर्थ काय याच्यावरती दोन लोन पेअर असतातच कळतंय का हा पण समजा असं दिलं असेल मी
H2O plus. H2O extra electron तयार केला ऑक्सिजन पहिल्यांदा होते दोन इथे दोन पेयर होते एक हाइड्रोजन बरोबर या ऑक्सिजन ने काय केलं या इलेक्ट्रॉनचा वापर करून इथे बॉन्ड तयार केला आता ते दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे पॉइंट समजून घे मी काय म्हणतोय लक्षात घ्या काय झालं ओके H2O इथे काय आहे लोन पेयर हा बॉन्ड कसा तयार झाला रे स्पीक अप बोला बोला हा बॉन्ड कसा तयार झाला सांगा एक इलेक्ट्रॉन कोणाचा आहे from oxygen one electron from hydrogen combines with each other there is a formation of OH bond clear idhar par kya problem hai ha bond kaisa tayar hua hai one electron from oxygen one electron from hydrogen okay bond tayar hua ani ya tikani idha ek species hai majhya kade konti H plus okay ata hydrogen pe electron kiti astat ek to ek electron gela tayar kay hua positive charge tayar hua barobar ata kay hota pa जर या ऑक्सिजन ने इलेक्ट्रॉन हा जो लोन पेयर है उपयोग कर बॉन्ड तैयार आता मला सांगा बॉन्ड तैयार एच ओ एच नॉर्मल बॉन्ड दे आर कॉल्ड एज द नॉर्मल कोवैलेंट बॉन्ड बाय द शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कहते हैं का आयोनिक बॉन्ड ट्रांसफर ऑफ इलेक्ट्रॉन शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन का सिग्मा बॉन्ड तैयार आता इथे काय हा बॉन्ड तैयार हाइड्रोजन बरोबर एक लोन पेयर तैयार है परंतु ऑक्सिजन वरती आता काय तयार होईल सांगा ऑक्सिजन ने काय केले माइनस तयार होणार का प्लस तयार ऑक्सिजन ने दोन्ही इलेक्ट्रॉन वापरले म्हणजे ऑक्सिजन ने काय केले सांगा ऑक्सिजन ने काय केले हे लोन पेयर कोणाचे होते ते दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे होते ओके त्याने काय केले वापरले कशासाठी वापरले फॉर बॉन्ड विथ द हाइड्रोजन इलेक्ट्रॉन कोणाचे गेले ऑक्सिजन वरती चार्ज पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला ओके आणि हा जो बॉन्ड तयार झाला त्यामध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे बॉन्ड ऑक्सिजन दिस इज कॉल्ड एज द डेटिव बॉन्ड त्यांना काय म्हणतो आपण डेटिव बॉन्ड म्हणतो और दिस इज कॉल्ड एज द कोऑर्डिनेट कोवॅलेंट बॉन्ड त्यांना काय म्हणतो नॉट नॉर्मल कोवॅलेंट बॉन्ड दिस इज कॉल्ड एज द कोऑर्डिनेट कोवॅलेंट बॉन्ड और त्याला काय म्हणतो आपण डेटिव बॉन्ड असं म्हणतो फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल मी घेतलं इथं काय माहेर पा NH3 आहे आणि याने अटॅक केला कुणावरती H+ वरती आता NH3 मध्ये जे तीन हायड्रोजन आहेत ओके पा तीन हायड्रोजन आहेत हा बॉन्ड कसा तयार झाला एक इलेक्ट्रॉन कुणाचा आहे हायड्रोजन एक कुणाचा आहे एक कुणाचा आहे नायट्रोजन एक हायड्रोजन एक नायट्रोजन एक हायड्रोजन इथं काय आहे या लोन पेयर ने अटॅक केला ओके काय झालं बॉन्ड तयार झाला इलेक्ट्रॉन कोणाचे वापरले गेले तयार काय झाला NH4 तयार झाला NH3 च्या ऐवजी तयार काय झाला पण तयार काय झालं याच्यावर हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला इलेक्ट्रॉन पेयर वापर कळते मग हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणता आहे ओके सिंपल कोवॅलेंट बॉन्ड आहे का नाही त्याला काय म्हणतो आपण डेटिव त्याला काय म्हणतो डेटिव और यालाच काय म्हणणार आपण कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट चैलेंज है अपने मित्र मैत्रिणी कुठे आहे दुसरीकडे मी विचारा कन्सेप्ट हा झालाय का हा कन्सेप्ट आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाउंड 12वी मध्ये अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन भरपूर वेळा विचारला गेलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्पेसीज हॅज कोऑर्डिनेट कोवॅलेंट बॉन्ड कळतंय का आणि तुम्हाला पर्याय दिले पर्याय एक H2O पर्याय दोन NH3 पर्याय तीन BF3 पर्याय चार H2O प्लस किंवा पर्याय चार NH4 प्लस कळतंय का तुमचं उत्तर घेतो आणि काहीतरी कळतंय असा बॉन्ड की ज्यामध्ये एकाच स्पेसिस न दोन्ही इलेक्ट्रॉन दिलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो कोऑर्डिनेट कोवॅलेंट बॉन्ड असतो कळतंय काय म्हणतोय आणि एकदाच एक दोन लोन पेयर आहे परंतु ऑक्सिजन एकदाच एक लोन पेयर वापरतो असं कधी होत नाही H4 आणि 2+ कळतंय का हा स्पेसिस एक्झिस्ट नाही कळतंय काय म्हणतोय लोन पेयर मी तुम्हाला याच्याआधी सांगितले लोन पेयर किती असू देत भाग किती घेतात कळतंय काय म्हणतोय पार्टिसिपेट किती करतात इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे ओके आता आपण कन्सेप्ट कडे येऊया की व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेविस कन्सेप्ट आता या ठिकाणी काय झालं बघा ओके या ठिकाणी पहिल्यांदा कोण होता आपल्याकडे वॉटर होता ठीक आहे त्याच्या आधी एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं कोणाचं HCl आणि NH3 ओके HCl आणि NH3 एक्झाम्पल घेतोय आपण काय तयार होईल सांगा रे काय वाटतं तुम्हाला आता HCl चं डिस्टिलेशन झालं काय मिळतं रे बघा HCl H+ ओके आता हे सुद्धा आपण बघितलं पहा बॉन्ड कोणामध्ये
HCl मध्ये ओके स्ट्रॉन्ग कोण असेल रे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त कोण आहे सीएलजी हॅलोजन फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणा जास्त फ्लोरिन त्यानंतर ऑक्सिजन त्यानंतर फ्लोरिन ब्रोमिन कळतंय का हायड्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे गरीब आहे रे नका कळतंय का आता या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन इथं असतील का कुणाकडे असतील मग सांगा जर यांच्यामध्ये काही कारणामुळे भांडण झालं तर हे दोन इलेक्ट्रॉन कोण घेऊन जाईल ताकद कुणा जास्त आहे म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले म्हणजे तयार काय झाला एच प्लस प्लस सीएल मायनस तयार झाला बरोबर क्लिअर काय इथं पर्यंत आता याच्याकडे काय आहे सांगायचं तो काय करला जर याचं दिवशी जर असं होत असेल लोन पेअर आहेत दोन पेअर म्हणजे एकटे आहेत रे त्यांना कोणी बॉन्डिंग मध्ये घेतलंय का आता ते काय कशाच विचार करतात कोण खावतंय का सोडाय नाही काय म्हणतोय इथं तयार काय झालं एच प्लस सीएल तयार झालं ओके प्लस तयार झाला की हा शांत बसेल का दोन पेअर लगेच काय करतो अटॅक करतो अटॅक केल्यानंतर तयार काय झालं सांगा ओके एनएच थ्री गेट कन्व्हर्टेड इन टू एनएच फोर बट इट हॅव्हिंग काय तयार झाला आता एचसीएल म्हणतो माझ्या हायड्रोजन वरती तू अटॅक केलास ना तुला आता सोडत नाही कारण याच्यावरती काय तयार झाला काय कोणावरती अटॅक करणार कोणावरती एनएच फोर वरती म्हणजे एनएच फोर आणि सीएल मायनस हे दोघं कंबाईन होतील तयार काय झाला फायनल प्रोडक्ट काय तयार होतो या दोघांच्या रिएक्शन मधून एनएच फोर सीएल काय म्हणतोय पॉइंट लक्षात आला तयार काय झाला एनएच फोर सीएल तयार झाला अमोनियम क्लोराईड त्याला काय म्हणतो आपण अमोनियम क्लोराईड आपल्याला माहिती आहे जर हॅलोजन मायनसच्या फॉर्म मध्ये असेल जसं आपण हलाइड म्हटलं मिथाइल क्लोराईड आपण बघितलंय नॉमिनेचर मध्ये तसा इथे सीएल मायनस आहे म्हणजे क्लोराईड अमोनिया कळतंय काय म्हणतो याला काय म्हणतो आपण अमोनिया ओके आणि याच्यावरती तयार काय झाला एक्स्ट्रा काय आलाय त्या ठिकाणी हायड्रोजन आणि हायड्रोजन जर प्लस असेल तर त्याला काय म्हणतो आपण प्रोटियम काय म्हणतो आपण त्याला प्रोटियम एच प्लसला काय म्हणतो आपण प्रोटियम असं म्हणतो आणि अमोनिया आणि प्रोटियम कंबाईन झाला त्याच्यावरून नाव काय आलं पा अमोनियम कळतंय का अमोनियम कळतंय का अमोनियम आणि पुढे कोण आहे क्लोरीन देअरफोर नेम ऑफ द स्ट्रक्चर इज अमोनियम क्लोराईड कळतंय काय म्हणतोय अमोनियम क्लोराईड तयार आता या केस मध्ये झालं काय हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे वी नो दॅट हा कोण आहे ओके ते मला एक हा कोण आहे असे नाही का बेस आहे अकॉर्डिंग टू द आरएनएस कन्सेप्ट हा काय आहे हा काय देतोय आता आरएनएसनं जे सांगितलंय तोच कन्सेप्ट वेगळा आहे परंतु हा जर आरएनएसने सांगितलं असेल असेल तर तो ऍसिडच राहणार आहे कळतंय का लेविस मध्ये पण तो कोण असणार आहे ऍसिडच असणार आहे आणि ब्रॉन्स्टेड लोरी मध्ये पण कोण असणार आहे ऍसिडच असणार आहे मग लेविसने काय मांडलं लेविसने काय सांगितलं तर याने काय केलं सांगा ओके याने काय केलं ओके एच प्लस दिला बरोबर आणि याने काय केलं जर हा ऍसिड असेल हा सॉल्ट असेल तर हा कोण असणार करेक्ट आहे ना बरोबर बोलतो ऍसिड रिएक्ट विथ द बेस यूज वॉटर सॉल्ट अँड वॉटर आठवतंय का मराठी मीडियम मध्ये असेल तर आम्ल अधिक आम्लारी बरोबर क्षार आणि पाणी बरोबर का असं आपण रिएक्शन बघितलेलं आहे आम्ल प्लस आम्लारी काय क्षार आणि पाणी ऍसिड प्लस बेस इट गिव्ह सॉल्ट अँड वॉटर कळतंय काय म्हणतोय हा कोण आहे सॉल्ट आहे हा कोण आहे ऍसिड हा कोण असेल मग आता या ठिकाणी बेसनं काय केलं या ठिकाणी हा जर आपण बेस म्हणला तर याने काय केलं इलेक्ट्रॉन पेअर याला काय केले दिले त्याच्याकडून घेतले कळतंय का इलेक्ट्रॉन पेअर काय झाले डोनेट केले आणि याने काय केलं एचसीएल न मग एचसीएलने काय केलं हा जो लोन पेअर दिला तो घेतला कोणी एचने घेतला म्हणजेच घेतला कोणी एचसीएलने घेतला कळतंय काय म्हणतोय म्हणजे डेव्हिसने काय सांगितलं द स्पेसिस विच कॅन ऍक्सेप्ट व्यवस्थित लक्षात द्या द स्पेसिस विच कॅन ऍक्सेप्ट लोन पेअर कळतंय का ऑर द इलेक्ट्रॉन पेअर त्यांना काय म्हणा ऍसिड म्हणा द स्पेसिस विच कॅन ऍक्सेप्ट द लोन पेअर ऑर इलेक्ट्रॉन पेअर त्यांना काय म्हणा ऍसिड म्हणा द स्पेसिस विच कॅन डोनेट द लोन पेअर ऑर इलेक्ट्रॉन पेअर त्यांना काय म्हणा बेस म्हणा हे कोणी सांगितलं हे कोणी सांगितलं लेविस मग मला सांगा इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल परत आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल याच्यामध्ये हा काय करतोय हा काय करतोय इलेक्ट्रॉन देतोय इलेक्ट्रॉन घेतोय याच्यामध्ये काय आहे निगेटिव्ह चार्ज दोन इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉन पेअर आहे तो काय करतोय हा डोनेट करतोय बरोबर का डोनेट करतोय आणि हा काय करतोय येतोय पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे इलेक्ट्रॉन गेले ना इलेक्ट्रॉन मला काय केले पाहिजे घेतले पाहिजे कळतंय काय म्हणतोय म्हणजे
म्हणजे हा काय करतोय इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतोय हा काय करतोय इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतोय मग मला सांगा इलेक्ट्रोफाइल काय असेल लेविस ऍसिड असेल का तो लेविस बेस असेल कन्सेप्ट काय सांगितलं पहिले तर लेविस कन्सेप्ट परत एकदा समजून घेऊया अकॉर्डिंग टू द लेविस हा काय आहे बेस आहे लेविस बेस कन्सेप्ट कशावरून सांगतो अशी स्पेसिस की जी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करते अशी स्पेसिस की जी इलेक्ट्रॉन डोनेट करते त्यांना आपण काय म्हणा बेस अशी स्पेसिस की जी इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करते त्यांना काय म्हणा ऍसिड या ठिकाणी काय झालं पहा या एनएच थ्री न दोन पेअर दिला तो घेतला कोणी हा काय झाला लेविस ऍसिड झाला हा काय झाला लेविस बेस झाला बरोबर का जो इलेक्ट्रॉन पेअर देतो लेविस बेस जो इलेक्ट्रॉन पेअर घेतो लेविस ऍसिड मग मला सांगा न्यूक्लियोफाइल मध्ये इलेक्ट्रॉन दिले जातात का इलेक्ट्रॉन घेतले जातात इलेक्ट्रॉन दिले जातात न्यूक्लियोफाइल आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे देणार आहे इलेक्ट्रॉन पेअर काय करतोय डोनेट हा काय असेल बेस असेल आणि हा काय करतोय म्हणजे हा काय असणार म्हणजे इलेक्ट्रोफाइल काय असतात लेविस ऍसिड आणि न्यूक्लियोफाइल काय असतात क्लिअर एनी डाऊट ओके त्याचबरोबर ब्रॉन्स्टेड लोरी कन्सेप्ट बघूया ब्रॉन्स्टेड लोरी कन्सेप्ट ऍक्सेप्ट आणि डोनेट याच्यावरतीच आहे तर या ठिकाणी येणं काय डोनेट केलंय सांगा ओके बरोबर घेणं काय तर डोनेट केले काय डोनेट केलंय ओके जो एच प्लस डोनर असतो तो ऍसिड तो एच प्लस ऍक्सेप्टर असतो तो बेस ओके हा एच प्लस दिला कोणी हा काय झाला ब्रॉन्स्टेड लोरी ऍसिड आणि हा एच प्लस घेतला कोणी जो प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे त्याला काय म्हणणार बेस जो प्रोटॉन डोनर आहे त्याला काय म्हणणार ऍसिड जो प्रोटॉन डोनेट करतो ब्रॉन्स्टेड लोरी ऍसिड जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो ब्रॉन्स्टेड लोरी बेस जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो लेविस बेस जो इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो लेविस ऍसिड इलेक्ट्रोफाइल इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात देअरफोर दे आर लेविस ऍसिड आणि न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात देअरफोर दे आर ओके काय म्हणतोय मला फक्त लेविस ऍसिड आणि बेस सांगायचं होता त्यासाठी आपण हे सर्व बघितलेलं काय म्हणतोय इलेक्ट्रोफाइल काय आहे लेविस ऍसिड आहे का लेविस बेस आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं काय सांगा इलेक्ट्रोफाइल ऍसिड आहे कोणता ऍसिड लेविस ऍसिड आणि न्यूक्लियोफाइल काय आहेत क्लिअर आहे पॉइंट हेच आपण कार्बोकॅटायन सांगितलं तर कार्बोकॅटायन सार लेविस ऍसिड कार्बेनियन सार लेविस कधे काय म्हणतोय कन्सेप्ट पाठ करायला पाहून समजून घ्या काय झालं कन्सेप्टची स्टडी करा क्लिअर आहे पॉइंट ओके कुणाला कुणाला शंका आहे का सांगायच्या मध्ये पहिल्यांदा ओके एनी डाऊट रिगार्डिंग विथ द इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लियोफाइल हा नक्की